तर आता धनंजय मुंडे यांच्याकडून यावर काय स्पष्टीकरण येतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान आणखी एक मोठी बातमी आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर आणखी एक आरोप केलाय. बुलडाणा अर्बन बँकेमध्ये अशोक चव्हाणांच्या निकटवर्तीयांचे 1 कोटी रुपये असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. हा बेनामी पैसा इन्कम टॅक्सनं जप्त केल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर देगलूरच्या पोटनिवडणुकीच्या काळात साखर कारखान्यांशी संबंधित कर्ज प्रकरणाची इन्कम टॅक्स कडून चौकशी झाली होती आणि याच दरम्यान हे बेनामी खाती सापडल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलंय. चव्हाणांचा मित्र परिवार मत प्रशांत निलावर असतो, जयंत शाह असतो, राधेश्याम चांड काकाणी नंतर अशोक चव्हाणचा संबंधित जे बुलढाणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी त्याची नांदेड येथली धर्माबाद 12.5 असतो. बोगस बेनामी बँक अकाउंट 53.72 कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग इन्कम टॅक्सनी आता ते फ्रीज केलं आहे.